विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या दिवाळीत आपल्याला आपल्या सर्वांना एन्जॉय तर करायचंच आहे पण त्याचबरोबर अभ्यासदेखील करायचा आहे बघा आज आपण नवनीत दीपावली गृहपाठ सेमी इंग्लिश इयत्ता चौथी या पुस्तकातील परिसर अभ्यास दोन म्हणजेच इतिहास हा विषय सोडवून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बेलबटन प्रेस करा जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होईल चला तर मग करूया सुरुवात बघा इथे पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा बघा पहिला प्रश्न आहे आदिलशहाने शहाजी राजांना कोणता किताब दिला बघा आदिलशहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला दुसरा प्रश्न मावळ्यात राह मावळ्यात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात बघा मावळ्यात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात तिसरा प्रश्न स्वराज्याची प्रतिज्ञा शिवरायांनी कोणत्या साली घेतली बघा स्वराज्याची प्रतिज्ञा शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीस साली घेतली पुढचा प्रश्न शिवरायांनी स्वतंत्र राजमुद्रा शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा कोणी तयार केली बघा शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा शहाजी राजांनी केली पुढचा प्रश्न चक्रधर स्वामींच्या आठवणी कोणत्या ग्रंथात लिहिल्या आहेत बघा चक्रधर स्वामींच्या आठवणी लीळा चरित्र या ग्रंथात लिहिल्या आहेत पुढचा प्रश्न ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी कोठे घेतली ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी आळंदी येथे घेतली पुढचा प्रश्न तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे बघा तोरणा किल्ल्यावर भवानी देवीचे मंदिर आहे पुढचा प्रश्न प्रचंडगड या नावाने कोणता किल्ला ओळखला जातो बघा प्रचंडगड या नावाने तोरणा किल्ला ओळखला जातो पुढचा प्रश्न जोड्या जुळवा बघा इथे अ गट आणि ते ब गट आहे सईबाई निंबाळकर बघा इथे फलटण बघा जिजाबाई सिंदखेड शहाजीराजे वेरूळ दौलतराव मोरे जावळी मगा पुढचा प्रश्न नावे लिहा पहिला आहे अहमदनगरचा सुलतान शहा, दुसरा विजापूरचा सुलतान विजापूरचा सुलतान नरसी नरसीगावचे संत संत नामदेव ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ता बाई दासबोध लिहिणारे समर्थ रामदास मगा पुढचा प्रश्न ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर बघा फलटणचे घराणे निंबाळकर मुधोळचे घराणे घोरपडे बघा पुढचा प्रश्न लखुजी जाधवांची मुलगी बघा जिजाबाई लखुजी जाधवांची मुलगी जिजाबाई पुढचा प्रश्न आहे मालोजी राजांची पत्नी उमाबाई आता पुढचा प्रश्न बघा रिकाम्या जागा भरा टिंबटिंब हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव आहे बघा आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव आहे दुसरा प्रश्न बघा संत रामदासांनी बालो फसनेसाठी हनुमानाची मंदिरे उभारली पुढचा प्रश्न तिसरा बघा सिंधखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज चौथा चौथी रिकामी जागा शहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता पुढची रिकामी जागा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये शिवरायांचा जन्म झाला शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा सोळाशे पंचेचाळीस साली घेतली बघा सातवी रिकामी जागा राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी पुढची रिकामी रिकामी जागा आदिलशहाने चंद्र चंद्रहार हा किताब मोरे यांना दिला नववी रिकामी जागा बघा होता होता जीवा म्हणून वाचला शिवा दहावी रिकामी जागा अफजल खान बारा वर्षे वाईचा सुभेदार होता बघा आता इथे सांगा पाहू महाराष्ट्रातील कोणती दोन थंड हवेची ठिकाणे बघा इथे आहे महाबळेश्वर आणि माथेरान बघा इथे पुढचा प्रश्न आहे खालील वंशावळ पूर्ण करा बघा बाबाजी आणि त्यांची ही दोन मुले एक मालोजी दुसरे बघा दुसरे आहेत विठोजी आता मालोजी राजांना दोन मुलं एक बघा एक शहाजी आणि दुसरे शरीफजी आणि शहाजी राजांना एक मुलगा शिवाजी बघा पुढचा प्रश्न चूक की बरोबर ते लिहा पहिली पहिलं शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता बरोबर दुसरं संत नामदेवाने संस्कृत भाषे प भाषेत पदे लिहिली हे उत्तर चुकीचं आहे कारण संत नामदेवाने हिंदी भाषेत पदे लिहिली तिसरं मालोजीराजे शिवभक्त होते बरोबर शिवरायांचा जन्म रायगडावर झाला सु शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला बघा पुढे शहाजीराजांना आदिलशहाने बंगळूरची जहांगीर बक्षीस दिली बरोबर आता सहावं बघा दादाजी कोंडेव कोंढाण्याचे सुभेदारही होते बरोबर आता सातवं बघा राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली बरोबर आठवं पुण्याच्या उत्तरेस तोरणगड आहे बघा हे वाक्य चुकीचं आहे पुण्याच्या नैऋत्येस तोरणगड आहे बघा पुढचा प्रश्न नातेसंबंध लिहा मालोजी राजे आणि विठ्ठोजी राजे भाऊ भाऊ दुसरं शहाजीराजे लखुजीराव जाधव बघा शहाजीराजे आणि लखुजीराव जाधव जावई सासरे तिसरं शहाजीराजे आणि शरीफजी भाऊ भाऊ आता इथे बघायचं होतं राजे आणि विठोजी राजे, विठो राजे वडील मुलगा सांगा पाहू आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे बघा पुढचा प्रश्न खालील उद्गार कोणाचे पहिलं ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताबाई दुसरं सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे बघा हे उद्गार समर्थ रामदासांचे आहेत तिसरं अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील जिजाबाई म्हणाल्या चौथं आता शिवबाचे दोहोंचे चार हात करायला पाहिजेत शिवराय म्हणाले हो राजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू शिवराय म्हणाले पुढचं गड्यांनो हो राजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू असे मावळे म्हणजे शिवाजी महाराजांची सवंगडी म्हणाले पुढचा प्रश्न बघा गड्यांनो आपला मार्ग ठरला बघा असे शिवराय म्हणाले आठवा जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवरायांनी किल्ला घेतला असावा हे उद्गार राजांचे आहेत बघा इथे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या बघा महाराष्ट्रावर मुघल बादशहा विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज जंजीराचा सिद्धी या चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या पुढचा प्रश्न जावळीच्या मोऱ्यां जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे बघा मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती म्हणून मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे पुढचा प्रश्न बघा शिवऱ्यांचे ध्येय कोणते होते हिंदवी स्वराज्य स्थापन करणे हे शिवऱ्यांचे ध्येय होते बघा पुढचा प्रश्न सांगा पाहू प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे बघा सातारा जिल्ह्यात आहे बघा इथे पुढचा प्रश्न आहे दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही जो किल्ला बनवणार आहात त्याचे चित्र रेखाटा बघा आपण दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ले बनवतो प्रत्येकजण किल्ला बनवतो मग आपण कोणता किल्ला बनवला आहे त्याचा आपण इथे काय करायचं आहे चित्र काढायचं आहे तुम्ही कोणता किल्ला बनवते आहे त्याचं तुम्ही ते चित्र काढायचं आहे आता पुढचा प्रश्न बघा तुम्ही खेळत असलेल्या पारंपरिक खेळांची नावे लिहा बघा आता जिम्मा फुगडी मल्लखांब कुस्ती कबड्डी आणि लपंड यासारखे अनेक खेळ आहेत त्यापैकी आपण एवढे लिहिलेले आहेत तुम्हाला आठवतील त्यासाठी तुम्ही अजून नावं लिहिली तरी चालू शकते आता इथे बघा ओळखा आणि नावे लिहा बघा आता इथे पहिलं आहे समर्थ रामदास म्हणून आपण त्यांचे इथे नाव लिहिलेले समर्थ रामदास संत ज्ञानेश्वर शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता इथे बघा लता मंगेशकर सचिन तेंडुलकर झाशीची राणी लक्ष्मीबाई अमिताभ बच्चन आता पुढचा प्रश्न बघा सांगा पाहू पृथ्वीचा उपग्रह हो, कोण आहे तर चंद्र चंद्र हो, हा पृथ्वीचा उपग्रह आहे करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्यू